रात्रीचे बरोबर 9 वाजले होते. राकेश त्याच्या 8 वर्षाच्या मुलाला त्याच्या कडेवर ते घेऊन हॉस्पिटलला चालला होता. त्याची बायको पारुल पण परेशान असून त्याच्या सोबत चालली होती. माम, माझं खूप पोट दुखतंय, आता सहन होत नाहीये. थोडी वाट बघ बाळा, आपण बस पोहोचणारच आहोत. जसं ती लोक हॉस्पिटलला गेली तर ते डायरेक्टली इमर्जन्सी वॉर्ड मध्ये गेले. तिथे यावेळी डॉक्टर आकाश आणि डॉक्टर रमेश होते. अरे असं कसं बिना नॉक केला आत घुसले? माफ करा डॉक्टर साहेब, माझ्या मुलाची तब्येत खूप खराब आहे, तुम्ही मेहरबानी करून बघून घ्या. ठीक आहे ठीक आहे, याला स्ट्रेचरवर लेटवा. अरे याची हालत तर खूप खराब आहे, लवकर याला आयसीयू मध्ये घेऊन चला. दोघे जण त्याला आयसीयू मध्ये घेऊन जातात आणि पारुल आणि राकेश बाहेरच थांबून त्यांची वाट पाहतात. अबे एवढा का तडपतो आहेस, बस शांत होऊन जा. त्यांनी रिंकूला एक इंजेक्शन दिलं आणि काहीच वेळामध्ये तो बेशुद्ध झाला. थोडीशी पोटदुखी होती, बेफालतू एवढा जाय जाय करत होता. आणि नंतर ते दोघं एकमेकांना बघून खूप जोरात हसू लागले. अरे आपला तर फायदाच आहे, याची किडनी काढून टाकूया. काढून तर टाकू, पण याच्या आई बाबांना काय सांगू? अरे सांगायचं काय आहे, सांगून देऊ की याला पोटात इन्फेक्शन होतं, त्यालाच काढायसाठी आम्हाला ऑपरेशन करावं लागलं. गावचे गवार लोक आहेत, यांना तर कसं पण वेळ बनवता येतं. असं बोलून त्याने त्याच्या हातामध्ये ब्लेड काढला आणि मोंटूच्या पोटावर ठेवलं आणि तेवढ्यात अचानक लाईट गेली. अरे हे लाईटला काय झालं? हीच वेळामध्ये त्याला जाणवलं की बेडवरती काहीतरी हालचाल होते आणि नंतर अचानक लाईट पुन्हा आली. माहित नाही यामध्ये काय झालं होतं. हे बोलून दोघांनी पाहिलं की रिंकूच्या जागेवरती एक खूप मोठा भयानक माणूस स्ट्रेचर वरती झोपला होता आणि रिंकू दुसऱ्या बेडवरती गेला होता. दोघांची डोळे एकदम उघडेच राहिले. त्यांच्या हातातून ब्लेड निसटून खाली पडला. त्या डरावण्या माणसाने आकाशचा गळा पकडला आणि दुसऱ्या हाताने सर्जिकल ब्लेड उचलून आकाशच्या डोळ्यामध्ये खुपसला. आणि हे बघून डॉक्टर रवींद्र तिथून ओरडत दरवाजाकडे पळत गेले. तेवढ्या दरवाजाच्या समोर एक जवळजवळ 8 वर्षाची भयानक दिसणारी एक मुलगी समोर येऊन उभी राहिली. त्या मुलीच्या हातामध्ये पण एक सर्जिकल ब्लेड होता. तिने तो रवींद्रच्या पोटामध्ये तो ब्लेड मारला. बाहेर उभे असलेला राकेश आणि पारुला त्यांचं ओरडणं ऐकू आलं. त्या दोघांनी आतमध्ये जाऊन पाहिलं तर त्यांचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. समोर दोन्ही डॉक्टरांचे मृतदेह पडले होते आणि रिंकू एकदम धडधाकट त्यांच्या समोर उभा होता. त्यांनी रिंकूला सोबत घेतलं आणि लगेचच त्यांच्या घरी गेले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हॉस्पिटल उघडलं तर दोन्ही डॉक्टरांना मेलेलं पाहून हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला. त्या दोन्ही डॉक्टरांच्या मृतदेहाच्या शेजारी एक कागदाचा तुकडा पडला होता ज्याच्यावरती भाईजान लिहिलं होतं. आणि हे नाव बघताच डॉक्टर त्रिवेदीच्या डोळ्यामध्ये भीती आली. त्याने लगेचच त्यावेळी डॉक्टर उमंगला फोन लावून त्यांच्या मृत्यूची बातमी सांगितली. हे तुम्ही काय म्हणत आहात, कसं झालं हे सगळं? जेव्हा त्यांची मृत्यू झाली तेव्हा ते दोघं एका पोरासोबत आयसीयू मध्ये होते. पोरगा विशुद्ध होता, पण एक गोष्ट खूपच भयानक आहे. तर बोलत का नाहीस, काय गोष्ट आहे? त्या दोघांच्या मृतदेह जवळ कागदाचा तुकडा मिळाला आहे ज्यावर भाईजान लिहिलं आहे. काय? आणि हे नाव ऐकताच माहित नाही का उमंगची पण हालत खराब झाली. काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का दिसतात? काही नाही, तू बस आत्ताच्या आत्ता माझ्या सोबत चल. अरे पण काय झालंय हे असं अचानक? ते सगळं मी तुला नंतर सांगतो, आता आपण दिल्ली जात आहोत. डॉक्टर उमंग त्याच वेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा मोटू आणि बायको मालतीला घेऊन घरून निघाला. कार स्टार्ट होऊन पुढे निघाली, पण ड्रायव्हर कारला दिल्लीच्या ऐवजी हॉस्पिटलच्या रस्त्याने घेऊन चालला होता. हे ड्रायव्हर, पागल झाला आहेस का? हे कुठे घेऊन जात आहेस? आणि हे ऐकताच ड्रायव्हरने त्याची मान पूर्णपणे मागे वळवली. ड्रायव्हर नाही, तुझा भाईजान. आणि नंतर तो कारला खूप जोरात चालवू लागला आणि काही मिनिटांमध्येच ती कार हॉस्पिटलच्या समोर उभी होती. तिघ जण तिथून पळून जाण्यासाठी कारच्या बाहेर आले, पण तेवढ्यात
भाईजानचं भूत त्यांच्या समोर आलं आणि त्यांचा मुलगा मोंटू याला जोरात हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. मालती आणि उमंग पळत पळत आतमध्ये गेले पण त्यांना तिथं कोणीही दिसत नव्हतं. त्यांनी आयसीयूची लाईट चालू असलेली पाहिली तर ते त्या ठिकाणी पळाले. डॉक्टर उमंग आयसीयूच्या आतमध्ये गेले होते, मालती अजून बाहेरच होती. तेवढ्यात दरवाजा बंद झाला. आता मालतीला काचेच्या आतमधला नजारा दिसत होता. आतमध्ये त्यांचा मुलगा मॉन्टू स्ट्रेचर वरती झोपलेला होता आणि भाईजान हातामध्ये ब्लेड घेऊन त्याच्या शेजारी उभा होता. हे हॉस्पिटल मध्ये काय माहित आजपर्यंत तू किती निरागस पोरांचे हृदय गुर्दे काढून श्रीमंत लोकांना विकले आहे. आता तू तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या पोराचं हृदय निघताना बघशील. नाही. बाहेर मालतीला त्याच्या मुलावरती होणारा जीवघेणा हल्ला दिसत असताना ती घाबरलेली होती. तिने पाहिलं की आयसीयू वॉर्ड मध्ये एक खिडकी आहे ज्या मधून ती आतमध्ये जाऊ शकते. ती हॉस्पिटलच्या बाहेर आली आणि ती त्या खिडकी मधून आतमध्ये गेली. भाईजान मॉन्टूच्या डोक्यावरती ब्लेड मारणारच होता. तेवढ्यात मालतीने त्याचे पाय पकडले आणि हे बघून भाईजानने त्याचा हात थांबवला. माझ्या मुलाला नका मारू, मी तुमचे पाय पडते. सोडा त्याला. मी आपल्या हातून कधीच कुठल्या मुलाला नाही मारू शकत. मला फक्त तुझ्या पतीला जाणीव करून द्यायची होती की तो जे करतोय ते बिलकुल ठीक नाही आहे. हे बोलून भाईजानने त्या मुलीकडे इशारा केला. तिला बघ, ती पण कधी तुझ्याच मुलासारखी जिवंत होती, खूप सुंदर दिसत होती. आणि मी पण तुमच्यासारखाच माणूस होतो आणि आज आम्ही दोघं फक्त एक भटकती आत्मा बनून राहिलो आहे. विचार याला. त्याचं बोलणं ऐकून मालतीने उमंगकडे पाहिलं. सांगा ना की तुम्ही असं कोणतं काम करताय की जेणेकरून आज आपल्या मुलावरती ही वेळ ओढवली आहे. हा माणूस आमच्या हॉस्पिटलची व्हॅन ड्राईव्ह करायचा, याला सगळे भाईजान म्हणायचे. त्याचं ह्या जगात त्याच्या छोट्या बहीण चिंकीच्या शिवाय कोणीच नव्हतं. एक दिवस हा चिंकीला खूप वाईट स्थितीत हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. आमच्याकडे त्या दिवशी किडनीची अर्जंट रिक्वायरमेंट आली होती. आम्ही याला सांगितलं की चिंकीची किडनी फेल झाली आहे आणि याला लगेच दुसरी किडनी लागणार. यांनी फॉरन चिंकीला आपली किडनी द्यायला हो केलं. पण ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही भाईजान आणि चिंकी दोघांची किडनी काढून टाकली आणि तिला त्याच वेळीस ब्लॅक करून टाकलं. मी स्वतः या हॉस्पिटलचं खरं रूप बाहेर आणेल आणि यांना यांच्या कामाची नक्की सजा मिळवून द्याईल. मी तुम्हाला वचन देते. जर असं आहे तर मी तुला एक अवसर देऊन देतो. एवढं बोलून भाईजान आणि त्या मुलीची आत्मा गायब झाली. मालती त्याच वेळी उमंगला तिच्या सोबत घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेली. उमंगने त्याचे सगळे कारनामे तिथे सांगितले. त्याला जेलमध्ये टाकलं गेलं आणि सोबतच त्या हॉस्पिटलला सील केलं. आता डॉक्टर उमंग जेलमध्ये कैद होता आणि त्याच्या पैशाच्या बलदुत्यावर जमानतच्या तयारीमध्ये होता. रात्री जेव्हा सगळे जेलर झोपले होते तेव्हा कोणीतरी त्याच्या खांद्यावरती मागून हात ठेवला आणि जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिलं तर तिथं भाईजान आणि छोटी मुलगी होती. एक शेवटचं ऑपरेशन बाकी राहून गेलं होतं. हे बोलून भाईजानने आणि त्या छोट्याशा मुलीने डॉक्टर उमंगवरती हमला केला आणि सगळीकडे रक्ताचे शिंतोडे उडाले. त्याचं हे शेवटचं ओरडणं त्या जेलमध्ये गुंजत राहिलं.